कीर्तनाची सुरुवात तर तशी केली पाहिजे. सर्वांनी आपापले हात दोन घ्या, असे असे हात घ्या, सर्वांनी घ्या, सर्वांनी. हा मागचे घ्या ना काकू, हा तुम्ही घ्या, हा तुम्ही घ्या, मागचे घ्या ना तुम्ही, हा हा घ्या. तर तुम्ही पाहिलं नसतं असं काही, पाहून घ्या आता. हा चला बोला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, अनुसया माता की. आता पाशा बॅटरी चार्जिंग झाल्या म्हटलं असं वाटते ना. हा भारत माता की जय झालंच पाहिजे. आशिष दादा म्हणून इथं काय, भारत माता की जय पाहिजे, पाहिजेच भारत माता की जय. ते भारतात जर व्याख्यान आहे, भारतात जर कीर्तन आहे, देशात भारत आहे, भारतात कीर्तन आहे, कीर्तनात भारत आहे, त्याच्यामुळे भारत माता की जय झालंच पाहिजे. दादा तुम्ही बसले, तुम्ही बसून जा ना, तुम्ही उभ्या, पाय माय दुखून राहिले, बसा तुम्ही, बसा इकडे बसा, समोर येऊन बसा. हा नाही असं की सकाळी बसा ना, तुम्ही बसा, बसा तुम्ही उभ्या, पाय माय दुखून राहिले, खालीच बसा. हा तुम्ही बसा दादा, मुळव्या जाय का तुम्हाला, नाही ना बसा, काही विषय नाही. हा चालत चालत, आपलं असं लागतं, काही विषय नाही. मी सांगत होतो देवाची जयंती. हा दादा बसा, बसा. हा जिथं वाटते तिथं बसा. दादा देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते, माणसाची तेरवी होते. हा देवापाशी चांगले चार गुण आहे म्हणून देव आपल्यापाशी काही नाही म्हणून आपली तेरवी होते. भाऊ देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते, माणसाची तेरवी होते. त्या देवाकडे चार चांगले गुण आहे, यशस्वी अवतार आहे, ज्ञान वैराग्य ऐश्वर, त्या देवाकडे गुण आहे म्हणून त्या देवाची जयंती होते. आपल्याकडे हा त्या देवाने ते साईचे साई गुण हा भक्ताला वाटून दिले. याच्या थोरला मारुती विभीषणा केला लंकामध्ये, अवतारे देऊन कर्ण हाती कीर्ती दिगांती घुरुली. त्या देवाकडे सात चांगले गुण आहे, आपल्याकडे काय. हा ठेवा दादा बाटला, अ भाऊ ठेवा, तुम्ही ठेवा. आता जिथा आहे तसा आहे, जसा आहे तसा बसा, आता काही करू नका. हा त्या देवाची जयंती होत्या, त्या देवानं सहा गुण सहा भक्ताने वाटून दिले. आपल्याकडे काही गुण नाही आहे. त्या देवाकडे गुण कोणते, यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर, हे देवाकडे गुण. त्या देवनामामध्ये दीव नावाचा धातू आहे दादा, देव नावामध्ये दीव नावाचा धातू आहे. देव म्हणजे दिवा, दिवा म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश, ज्ञान देव तू कैवल्यम, ते ज्ञान पैदा परवे जरी म्हणी ते हाती आणावे, पै संता या भजावे सर्वस्वेगा. तो देव झाला देव, देवामध्ये देव, दीव नावाचा काका इकडे बा, हो काका. देव म्हणजे दिवा, दिवा म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश, त्या देव नावाचा आपण. पण आज आलो आपण संताच्या दरबारात. कोणाच्या दरबारात? संताच्या. संत म्हणजे कोण? संत म्हणजे यशवंत महाराज. जे का रंजले अहंकार. आपल्याकडे मोठा अहंकार. सोपान महाराजले वाटते माझ्यासारखा कीर्तन कोणीच करू शकत नाही. प्रज्वल महाराजले असं वाटते यासारखा तबला पखाच कोणीच वाजू शकत नाही. एले असं वाटते का माझ्यासारखं गायन कोणीच करू शकत नाही. मोठा अहंकार दादा. हा कोणा कोणा गोष्टीने या माऊली या त्या देवाकडे सहा चांगले गुण, आपल्याकडे गुण दिला तो अहंकार दिला.
प्रत्येक गोष्टीचा अहंकार भाऊ प्रत्येकाले असं वाटतंय सोपान करण्याकडे वाटतंय व्याख्यान कीर्तन कोणी करू शकत नाही. अहो आजकाल आमच्या बायाले मोठी सवय आहे तेले मोठा अहंकार आहे. अहो म्हणतेस ना त्या मी वय तर टिकली दुसरी टिकलीच नसती. आमच्या माणसं मोठं म्हणते ना घे ना मॅम आता मजा मारून मी मेल्यावर दिसते देव. मॅम म्हटलं तू मेल्यावर देव दिसते तर मर ना आताच. हा मोठा अहंकार आम्हाला त्या गोष्टीचा अहंकार आम्हाला दादा खुर्चीचा अहंकार प्रज्वल दादा आम्हाला जातीचा अहंकार आमच्या जातीचा. हो फार मोठे लोक आहे. काल परवा एका व्यक्तीची जयंती पुण्यतिथी होऊन गेली भरपूर लोकांना आशीर्वाद सवय आहे. स्वतःच्या जातीच्या नेत्याची स्वतःच्या जातीच्या संतांचीच पुण्यतिथी जेनावी मराठा कुणबी बौद्ध महार लोहार सुतार सोनार कसार कुंभार गौरव धनगर गवळी जैन कोशी लाडारी पात्र चितारी रंगारी यासारख्या जातीचा आम्हाला अहंकार. पण जपणं ते नाही दादा जपणं आहे भाऊ शुक्रदंतो दंड रक्त मलमूत्र शौच अन्न तहान भूत सुख दुःख जन्म आणि मृत्यू हे आपलं जगणं आहे भाऊ. हे जगणं सोडतो आपण जातीच्या मागे लागतो भाऊ. आपण कुठपर्यंत हा समाज सुधारला पाहिजे या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणपर्यंतचा अहंकार. हा अरे तुम्ही काही रे करत करणारी भाऊ आत आहे. तुम्ही काही करत नाही भाऊ ते करणारी आत आहे. माऊली जय माऊली अनुया माता माऊली कधी कधी आपणच ठेका घेतलाय का बा. अरे पाय ना तू चेर पाहते माऊली दे माऊली म्हणजे का उचलून आणले का तुम्ही टाया घ्या चांगल्या वाजवा ना जरा खुल्या टाया वाजवा नाही तर चल टोल नाक्यावर वाजवा लागण टाया चांगल्या वाजवा. आणि टाया वाजवताना मी सांगतो तुम्हाला कोणा सांगितलं नसून सोपान कनेरकर पासून शिकून घ्या तुम्ही टाया आहे की नाही टाया अशा नाही वाजवायच्या अशा दरिद्रीच लक्षण आहे दरिद्रीच. हा ह्या टाया अधिकच्या चिन्हाती निवाजायच्या अजिबात निवाजायच्या. ह्या पाच बोटावर पाचही बोट पडले पाहिजे अशा टाळ्या वाजवायच्या. त्यानं अंग होतात आणि अंगामध्ये काहीतरी स्फूर्ती संचारला जाते म्हणून त्याच्या टाळ्या वाजवायच्या. आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे गळ्यावर टाळ्या वाजवल्या पाहिजे. प्रज्वल दादा तुमचं लग्न व्हायचंय का झालंय वाचाय तुमचं लग्न वाचाय माझ्या लग्न झालंय. ज्याचं लग्न झालंय की त्याचं पार्लेजी बिस्कुट ऑलरेडीच मुरला आहे. हा त्याच्यामुळं त्याचं लग्न झालं पार्लेजी बिस्कुट आधीच मुरला आहे. तुम्ही पार्लेजी बिस्किट कधी खाल्लं नसाल योग्य वेळेत खा लागते योग्य वेळेत आठ टाका लागते योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंतर राहिलं तर वेळ घरून जाते लवकर बाहेर काढलं तर कच्च राहते. त्याच्यामुळे टाळ्याचं मोठं टायमिंग आणि टायमिंग टाळ्या वाजायला पाहिजे. नामदेव महाराजचं कीर्तन चालू दादा नामदेव महाराजचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराज जोर जोरान माझ्यासारखे गायावर डोडो सांगून राहिले होते टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. मांग एक बसला होता बेल बॉटन कमरीत दाटन खिशात हात घालून बसला होता बेल बॉटन कमरीत दाटन सकावका फाटून बसला होता. हा तो काही टाळ्या वाजले नाही. महाराज तीन तीन चार चार त्या म्हणून राहिले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. तो म्हणे आता महाराजला येणं म्हणून राहिले म्हटलंच पाहिजे. हा मग काय वाटते समोर गोरोबा काका बसले होते. गोरोबा काकाचे दोन्ही हात दुंडे दुंडे होते. नामदेव महाराज म्हणून राहिले भजन करा. गोरोबा काका जोर जोरानं हाताना डुंड्या डुंड्यात हाताना भजन करून राहिले. नामदेव काय म्हणते वरतून देव म्हणते रुक्मिणी म्हणते आपल्या विठ्ठलाले तुम्ही कशा आहे म्हणते तुमच्या भक्तावर तुमचं लक्ष नाही म्हणते. तो बाहेर म्हणते बेल बॉटम मध्ये बसलाय हातात टाळ्या वाजवून नि राहिल्या खिशात पोटात हात घातल्या दोनच्या दोन्ही आणि तुम्ही त्याले हात दिले गोरोबा काकाले डुंड डुंड केलं म्हणते. तेव्हा ना तिथून अशी पिन मारली त्या डुंड्या डुंड्या त्या कोटवाल्याचे हात महाराजले आले गोरोबा काकाले आले. गोरोबा काका दोन्ही हातानं जोर जोरानं टाळ्या वाजून राहिले. आता या येले वाटलं महाराज एवढ्यानं सांगून राहिले गया वटारो वटारो सांगून राहिले आपण मा टाळ्या वाजवल्या पाहिजे. यानं दोन्ही हात कोटातून काढायला गेले समोर पाहत ते हात डुंडे डुंडे झाले होते. ज्याले आपले हात डुंडे डुंडे करायचे आहे त्यानं टाळ्या नका वाजवो. म्हणजे Oh, man.
शरीर दिलं, देवानं एवढं चांगलं शरीर दिलं, त्या शरीरानं आज आपण इथं दरबारात आलो. बघा, देवानं एवढं चांगलं शरीर दिलं, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यतत पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. देवानं चांगलं सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकोटं चरचर केलं, फेऱ्यां लावली, पॉइंट्स लावायचं काम नाही ठेवलं. त्याच्यामुळे आज आपण इथं आलो पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यतत पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम माणसाकडे एवढा पैसा आहे की कुठं ठेवावं समजत अजिबात, बम पैसा आहे माणसाकडे. पुनर्मित्र मित्र कुठपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत, चालती आहे तोपर्यंत, सब साथ ये प्यार है मतलब के दुनिया में हमारा कोई नहीं. पुनर्भार्या, पुनर्भार्या म्हणजे प्रज्वलला भार्या म्हणजे बायको, तुम्हाला कसं माहित व्हायचं आहे तुमचा, भार्या म्हणजे पत्नी आहे. पुनर्भार्या हा एका पुरुषा नाही, पुनर्भार्या म्हणजे एका माणसा एक पत्नीच्या व्यतिरिक्त भरपूर पत्न्या करता येईल. पण आता कायद्याचं बंधन आहे, पण शास्त्रामध्ये चाललं पुनर्भार्या एका पुरुषा दोघे नाही, बाप असे त्याचे घरी. एका पुरुषा दोघी जमत नाही, पण एका पाटलाले होते ना दोन बायका, एका पाटलाले जुन्या काळी चालायचं, आता जमत नाही यशवंत दादा, आता जमत नाही. एका पाटलाले दोन बायका, एक होती आवडती एक होती नावडती, वर्त होती आवडती खालती होती नावडती. खालचं जे मॉडेल होतं का नाही ताई, 1987 च मॉडेल होत, उरोटा पाटा डडन डंक नकन डक डडन डंक. वरचं मॉडेल होत 2021 च, तिच्याकडे मिक्सर पुरण यंत्र मोठमोठ्या मशीन निघाल्या आता, आहे ना ताई, मोठमोठ्या मशीन निघाल्या. काल परवा नागपूरला एक मशीन निघाली, कसा आहे का डोमला माणूस टाकला का पांढरा होऊन निघते. वरचं 2021 च मॉडेल, खालचं होत 1987 च मॉडेल. हा बायाचा भारी भारी सण आला दादा, बायाचा भारी भारी सण कोणता, योगधारी योगधार. हा बाय बायाचा भारी भारी सण कोणता दादा, लय लेट सांगितलं तुमचं सांगत असं ना. केळीचं पान टूर टूर फाटे, हे गेले कीर्तन आले मले हुरहुर वाटे. आजकाल तर नवीन आलाय ताई, हा हा हा, इवल्या उवल्या सस्याचे इवले उवले पाय, आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय, त्याच्यामुळं एका पाटलाले दोन बायका, आवडतो ते आवडते खालची आवडते. तिळ संक्रांत सणाला पाटील भावामध्ये स्वयंपाक करा, पाटील भावामध्ये स्वयंपाक करा. स्वयंपाक काय करा, फरमान सोडलो पुरणपोळी करा. 12 जेवणाचा वेळ ठरला, वरची होती आवडते तिनं मिक्सर पुरण यंत्रात पटकन स्वयंपाक करून टाकला. वरचीनं पाटलीनं आवाज दिला, पाटील बाबा जेवाल्या. खालचीले वाटलं गिराईक चाललं वाटते, खालचीले वाटलं गिराईक चाललं वाटते. पाटील बाबा चार पायऱ्या वर चढत नाही तर खालची पाटली नाली, खालच्या पाटलीनं दोन्ही पाय पकडले खाली ओढले. वरच्या पाटलीला वाटलं येत नाही वाटते, तिनं वरतून शेंडी पकडली, वरतून पकडला, खालून पाय पकडले खाली ओढला. खाली आवडती पाटली, त्याच्यावर पाटील बाबा, त्याच्यावर तर आवडती पाटली. थोड्या वेळाने एक बाई काय गेली, पाटील बाबा म्हणे तुम्हाला पंचांगातलं लय समजते, संक्रांत सांगा ना म्हणते काय चावर आहे. पाटील बाबा म्हणते दिसत नाही काय काय चावर आहे तर. अबो हा तुमच्याकडे एवढा पैसा आहे, हा जगामध्ये तीन प्रकारचे वर्ग आहे, संप्रदाय टिकला पाहिजे याच्यासाठी इकडे बोलणं गरजेचं आहे. मी सांगत होतो या समाजामध्ये तीन प्रकारचे वर्ग आहे. पहिला वर्ग आहे स्वार्थी, काको बसा तिले बसवा, हा बसवा तिले, हा बसा सगळेजण खाली बसा, आपापले लहान लेकर आपल्या जवळ सांभाळा, हा तुमच्याच असं तर तुमच्याच जवळ ठेवा, आणि तिले तिच्या आईपाशीच द्या. तिची आईच तिला चूप करू शकते, तिची आई तिच्या बाबाले तर 2 चूप करते, हे तर पोर घेऊ आहे. हा पा नाही तर म्यापाशी द्या, को मको सन्मायचा को सांगता जेव्हा बाकर घाल देवा, अकली मकली सोन्याची टिकली बैठला देईन भाऊ बला देईन, मला सगळंच येते, फक्त माझी रेटिंगच वाढते बाकी काही नाही. हा समाजामध्ये तीन प्रकारचे वर्ग आहे, पहिला वर्ग आहे स्वार्थी, दुसरा वर्ग आहे परार्थी, तिसरा वर्ग आहे स्वार्थी नाही परार्थी नाही, चौथा वर्ग आहे फक्त परार्थी. पहिला वर्ग स्वार्थी, स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं किती नुकसान झालं तरी चालेल, माझी कापसाची बंडी दुसऱ्याच्या शेतातून न्यायची, त्याच्या पयाटीचा चेंदा मेंदा झाला तरी चालेल, हा पहिला वर्ग आहे स्वार्थी. शंकराचार्य 1932 काळात ज्या काळात जुन्या काळात ट्रेन होत्या, जगद्गुरु शंकराचार्य चालले होते, मोठ्या त्या काळची महाराजांची दाढी होती, महाराजांची दाढी होती, एक कोलता आला महाराजांच्या दाढीवर बसला, दाढी पेटायला लागली, तेवढ्यात एक बिडीवाला आला, महाराज महाराज थांबा, आधी पहिले माझी बिडी पेटू द्या नंतर तुमची दाढी विजवा, हा पहिला वर्ग आहे स्वार्थी. दुसरा वर्ग आहे स्वार्थी नाही परार्थी नाही, साप तुम्हाला चावला सापाले काय फायदा आणि तुम्हाला काय फायदा, आहे ना दादा. हा आजपर्यंत तुम्ही लोकांनी किती साप मारले, अ काकू दादा किती साप मारले, भयंकर. हा आणि तुमच्या घरात मेले कितीक लोक सापानं,
नाही बोटार मोजलं जाते. वृत्ती तुमची खराब आहे, साप तुम्ही मारले, मेले तुमचे लोक कमी. रेशो पाहत जा, आजकाल डेथ रेशो पाहा लागते, डेथ रेशो पाहा लागते, कोरोनाचाही डेथ रेशो पाहा लागतो. त्याच्यामुळे मी सांगत होतो स्वार्थी नाही परार्थी नाही. तिसरा वर्ग आहे स्वार्थी आहे परार्थी आहे. गंगा समुद्रातून, गंगा उगमापासून निघणे आणि समुद्राला जाऊन पोहोचणे हा तिच्या जन्मातला आयुष्यातला स्वार्थ आहे. आणि तुमचं आमचं सर्वांचं पाप धुणे हा तिच्या आयुष्यातला परार्थ आहे. चौथा वर्ग आहे परार्थी. चौथा वर्ग परार्थी ते म्हणजे एकच, ते म्हणजे संत, ते म्हणजे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती.